कल्याणी रंगपंचमी निमित्त मध्य रेल्वे ने राबवलेल्या विशेष मोहिमेत तब्बल 59,54,000 दंड वसूल झाला। 20 ते 28 फेब्रुवारी दरम्यान ही कारवाई करण्यात आली। गेले 15 दिवस टाटा सामाजिक विज्ञान संस्थेच्या विद्यार्थ्यांचं आंदोलन सुरू आहे। आंदोलनाला भारिप बहुजन महासंघाचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकरांनी पाठिंबा दिला आहे। एटीएम मध्ये मदत करतो असं सांगून लुबाडणाऱ्या भामट्याला कुरार पोलिसांनी अटक केली आहे। मुंबईत 7 ठिकाणी त्याच्या विरोधात गुन्हे दाखल आहेत। प्रवीण मिश्रा, नागेंद्र पांडे यांना पोलिसांनी अटक केली आहे। 84 दिल्ली दंगलीत झालेल्या शीख हत्याकांडाला जबाबदार गिरीश टायटलर यांना अटक करावी या मागणी करता शीख समुदायाने आंदोलन केलं। नवी मुंबईत महापौर जयवंत सुतार यांना निवेदन देण्यात आलं। पनवेल महापालिकेचा पहिला अर्थसंकल्प आयुक्त सुधाकर शिंदेनी सादर केला। 516 कोटींचा अर्थसंकल्प आहे। पायाभूत सुविधांसाठी 125 कोटींची तरतूद आहे। महिला अत्याचार विरोधात जनजागृती करण्याकरता लघुपट तयार करण्यात आलाय। ठाण्यातल्या सुमुख वर्तक यांनी हा लघुपट तयार केलाय। घर ते ऑफिस या क्षेत्रात महिलांचं शोषण यावर हा लघुपट भाष्य करतो। मुंबई, नाशिक, सोलापूर, जळगाव, पुणे, नगर, उल्हासनगर महापालिकेच्या प्रत्येकी एका रिक्त पदाच्या पोटनिवडणुकीकरता 6 एप्रिलला मतदान होईल। 7 एप्रिलला मतमोजणी होईल। 13 ते 20 मार्च दरम्यान नामनिर्देशन पत्र दाखल करता येतील। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।